मी माधुरी आपल्या मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर हा ब्लॉग आहे संडेचा. संडेच्या दिवशी आम्ही गावी जाणार आहे. तर सकाळचीच वेळ आहे, रुद्रांसला सेव खायचा होता. आईच्या हातातून बेसन तर नव्हतीच, तर तिने तांदळाचं पीठ आणि बेसन मिक्स करून त्याला रुद्रांसला थोडंसं असं बनवून दिलेलं आहे. मोठा मोठा सेव, त्याला तसाच सेव आवडतो. आणि मी इथे जेवण करते पोपटीची, म्हणजेच पावट्याची दाण्याची भाजी. आई बाबा शेतामध्ये गेलेले आहेत, वहिनी आहे, तर ती गहू स्वच्छ करते पीठ नसल्यामुळे. तर गहू, डाळ आणि तांदूळ हे सगळं स्वच्छ करून ठेवते एका तमात. आणि रौनक आहे, 8-4 दिवस तर चालणारच आहे उन्हाळी भात शेतीचं. आणि मी सुद्धा बसलेली आहे बाहेर. आणि आमचं आंघोळ पाणी झालेलं आहे, आम्हाला जायचं आहे म्हणून शेंगवालाचे वगैरे सगळं मी आपली पॅकिंग जे काही मला न्यायचे आहे ते सगळं करून ठेवलेलं आहे. आई वगैरे आता 2 येतील जेवायला, त्यावेळेस मग आम्ही निघू इथून. आत्ता सकाळचे 12 आहेत. मी सुद्धा थोड्या वेळ शेतामध्ये जाऊन येते, करायचं केलं नाही केलं तरी चालते, पण थोडंसं असं फिरून येते. मी ना इथे पण गेली म्हणजे गावाला गेली तर शेतामध्ये जातेच जाते, आणि सासरी गेली ना तर एका दिवसासाठी गेली तरी सुद्धा मी शेतात फिरून येते. काम करो अथवा नको करो, पण मला आवडते शेतामध्ये जाऊन सगळं बघायला वगैरे. आणि थोडंसं वाटलं आपल्याला काही करत आहेत कोणी तर थोडंफार आपण केलं तरी काही हरकत नाही, आणि तसं आवडते मला. इकडे ह्या सगळ्या रोवण्या लावतात. आणि आता गावामध्ये रोजगार हमीचं पण काम चालू आहे, त्याच्यामुळे लावणाऱ्या बाया काही मिळत नाही. जेवढ्या मिळाल्या तेवढ्या लावतात रोवणा. आणि आई वगैरे त्या कोपऱ्यावरती आहेत. आमचं शेत असा चौरस नाही आहे, असा चौकोनी शेत नाही आहे, एका बांधीचं असं लांबच लांब शेत आहे. तर आई वगैरे माझ्या त्या शेवट्याला आहेत, तर त्यांच्याकडे जाते मी. रोवणा लावणाऱ्या रोवणा लावतात, पण रोवणा लावताना खार पण आपल्याला पाहिजे असते अवेलेबल, म्हणजे पुरली पाहिजे रोवणा लावणाऱ्यांसाठी. तर आई आणि बाकी 2-3 जण असे खारीमध्ये असतात. आणि उन्हाळ्याची जी भाताची म्हणजे धानाची खार असते ती एकदम लवकर येते, इजिली वर्षावरच पेरलेली असते, त्याच्यामुळे पटकन येते. बरसादीची जी खार असते त्या तुलनेमध्ये आणि एकच खार आहे सगळ्या शेताला, म्हणजे 2 एकरला 2.5 एकर आहे इथं आमचा शेत. तर त्या सगळ्या शेतीमध्ये काही बांध्या 2-3 बांध्या सोडून, म्हणजे 2-3 बांध्यामध्ये कडधान्य वापे वगैरे हे ते लावतात, म्हणजे जे आपले 12 महिने आपण खाऊ शकू, इतर जे काही धान्य वगैरे असतात ते लावतात. म्हणून 2 एकर समजून जा तेवढी रब्बी असते आमची, प्रत्येक वर्षी एवढीच असते. आणि पावसाळ्याच्या पिकाच्या तुलनेमध्ये ना उन्हाळ्याचं जास्त होतं पीक. शेतातून आली मी आणि थोडंसं जेवलं होतं मी, पण आंबील पेलं नव्हतं. तर आंबील पेते, आंबील तांदळाच्या पिठापासून बनवतात आणि पौष्टिक अशी असते आंबील. उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये सगळ्याच 12 महिने आमच्याकडे आंबील असते. बरेच लोक आमच्याकडे ना उन्हाळ्यामध्ये वगैरे पेतात फक्त, पण आमच्याकडे 12 महिने आंबील असते. आणि मी गावी गेली तर आंबील पेतेच पेते, आणि आमचे रुद्रांशचे पप्पासुद्धा गावी गेले तर आंबील पेतात. सोबत घेऊन जायला मी लसणाचे पानं तोडले, जास्त वास्तच तोडून घेतले, म्हणजे फ्रीज आहे आपल्याकडे तर 2-3 आपण त्या पाण्याने आकसा बनवू शकतो. कारण आता मी तर लावलं नाही आणि आजूबाजूच्या लोकांना मागायला पण बरोबर वाटत नाही. एकदाच मी आमच्या घरमालकींना मागितलं होतं आणि सारखं मागायला पण चांगलं वाटत नाही. आणि माझी आईच्या इथे ना घरी पण ते लावतात, 12 महिने आपण खाऊ शकू, कामाकाजामध्ये उपयोगात येतील आणि दुसऱ्यांना पण थोडंसं देऊ शकू. एवढं जास्त वास्त लसूण लावतात, घरचे तर लावतातच लावतात, पण बाहेरचे लोक पण लावतात इथे. म्हणजे मोटरीचं पाणी आहे, फक्त आपली देखभाल करायला लसणाच्या वाप्यांची तेवढी येतात, खंती वगैरे कचरा वगैरे द्यायला एवढंच. बाकी सगळं पाणी वगैरे द्यायचं असेल ते माझे आई बाबाच करतात. आणि आमच्याकडे ना लसणाच्या पालाच्या आकशा जोपर्यंत आपल्याकडे लसूण हिरवा असतो तोपर्यंत बऱ्याचदा असा खाल्ला जातो, आठवड्यातून 2-4 तरी. इना चप्पल कुठे ठेवलं तर निधी ना कुठे ठेवलं तर चप्पल असतं मटकवत राहते कोणीकडे ठेवलं तर पाहतो आता एकच का दोन नाही होते इकडे छोटे दोन्ही चप्पल चला घ्या आता जा वावरात 2 वाजे पासून त्या पहिले सुट्टी झाली आता 2 वाजले दाबट आणल्या झाडू बनावले आईना पहिल्याच घेऊन आणलं नसेल नाही तुम्हीच आणल्या पण बनवलं पहिल्या घेणार आईना द्या बाई चप्पल आणि तुझी चप्पल जागा असेऱ्याचे झाडू हो ना हा असा झाडावर चांगले होतात असेऱ्याचे दाबडचे जा बाई आण ग ते चप्पल आणि तुझी दादाची चप्पल आण
जा जा बाय। आई आणि माय हे काय करतात तुम्हाला माहित आहे का? तर हे आहे केकती। तुम्ही आता वेगवेगळे शब्द म्हणत असाल, घायपात सुद्धा म्हणतात चांगल्या लँग्वेजमध्ये, चांगल्या भाषेमध्ये। तर आमच्याकडे लोकल भाषेमध्ये केकती म्हणतात। त्या केकतीचे वाका आहेत ते काढतात, धानाच्या ज्या पेंड्या आहेत त्या बांधायला उपयोगी पडतात। कारण आता उन्हाळ्याचं जे रोप आहे, छोटा रोप असतो, त्यावेळेसच रोवणा लावला जातो, तर तो पेंडी बांधला जात नाही। याच्यासाठी त्या वाकांनी, केकतीच्या वाकांनी रोप बांधला जातो, पेंड्या। आता आम्ही पोहोचलो गोंदियाच्या बसस्टँडवर। आई पोहोचायला आली होती गावच्या बसस्टँडवर। 15-20 मिनिटं 30 मिनिटं वाट पाहिल्यानंतर गोंदियाची बस आली। त्या बसने आम्ही पोहोचलो गोंदियाच्या, आणि आता इथून पकडायची आम्हाला तुमसरला जायची। आणि मुलं इथे कंटाळून गेले, मग त्यांना खायला घेतलं आणि त्यांच्यासोबत मी पण खाल्लं। आता 2-2 मुलं आहेत, तर 50-60 रुपयाच्या इझिली खाऊ खातात। तर जायच्या वेळेस ते 50-60 रुपये आणि यायच्या वेळेससुद्धा 50-60 रुपये असे खाण्यातच, यांचे 100-150 खाण्यातच गेले यांचे। आणि प्रवासामध्ये कसं आपण मुलांना कमीच खायला देतो घरूनच येताना, तर चुटूरपुटूर असं खाऊ तर खातातच मुलं प्रवासामध्ये। आणि कंटाळलेली होती मुलं, भरपूर वाट पाहावी लागली आम्हाला। आणि रविवार होता तरी सुद्धा सगळ्या सुपर बसच येत होत्या, त्याच्यामुळे आम्हाला इथेच जवळपास 5:30 वाजत आले। आणि पुढे पण नंतर आम्हाला पोहोचायला वेळ झाला, पण होतो कधी कधी असा। आणि येता येताच पिशव्या घेऊनच, बॅग घेऊनच आम्ही मार्केटमध्ये गेलो। एका ठिकाणी मुलांना, रुद्रांशला आणि रुद्रांशचे पप्पा वगैरे थांबले बॅग वगैरे धरून, आणि मी मार्केट केलं। आणि घरी येईपर्यंत मुलांना भूक लागली असेल म्हणून खाऊ घेतला होता समोसे, खारा, जिलेबी। तर निधीला दिलं समोसा आणि ती खाते आहे समोसा। इथून मी चहा पाणी करणार, त्याच्यानंतरच पुढच्या कामाला सुरुवात। आणि घराची तर अवस्था बघा, एक दिवस गेलं तरीसुद्धा तीच आहे अवस्था। निधीला समोसे प्रचंड आवडतात, ती आल्यापासून प्रत्येक बाजाराला आमच्याकडे समोसे असतो, नाहीतर खारा जिलेबीच असते, पण ती आल्यापासून सारखं समोसे असतात। आणि बघा गॅसची काय अवस्था केली, यांनी खिचडी बनवली होती आणि ती खिचडी सगळी पसरली, त्याच्यामुळे गॅस सगळी अशी घाण झालेली आहे। ज्या दिवशी गेली त्या दिवशी सगळं क्लीन केली होती, चहा पाण्याचे नाश्त्याचे तेवढे भांडे होते, घाई गडबड झाली होती म्हणून, तर ते ठेवले होते। तर ते आणि 3 टायमाचं यांचं जेवण हे सगळं मिळून भरपूर भांडे साठलेले आहेत। तर आता मी सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे करून घेणार, जेवण खावण करणार, त्याच्यानंतर जे काही भांडे आहेत ते घासणार। असं तर मी रात्रीच घासते भांडे, पण आज जरा प्रचंड भांडे आहेत, प्रमाणाच्या बाहेर भांडे आहेत। तर मी इथे ठेवते चहा, चहा पिल्यानंतरच स्वयंपाकाला वगैरे सुरुवात। आणि बाजारसुद्धा माझे खाली करायचा आहे, बॅगासुद्धा तशाच आहेत भरून। बॅगा तर आता खाली नाही करणार, खाली करणार। माती आणलं ना, कुठं माती टाकणार आता? फोडायचे होते फटाके, इकडे भाजी गॅसवरती चढवलेला आहे मी, आणि रुद्रांसोबत फटाके फोडायला आली। आणि स्वयंपाक पण होतो, फटाके पण इकडे फोडून होतात आपले। आणि लसणाच्या पालाचे अक्षा पण बनवायचे आहेत मला, तर ते बारीक पण करून झालेलं आहे। कसं ताजा ताजा पाना आणलेलं आहेत घरून, तर ताज्या पाल्याचे अक्षा खूप छान वाटतात। आणि आम्ही कसं 2-4 दिवसांनी आमच्याकडे करतातच लसणाच्या पालाचे अक्षा, आपल्या घरी लावतात, आम्ही लावतो तर ते एक सवय आहे, त्याच्यामुळे पेशन्स राहिला नाही, यांना खायचंच आहे तर खायचंच आहे। तर मी प्रवासातून आली, थकली, एवढे कामं आहेत तरीसुद्धा आता ते वाटायचं, बनवायचं, ते पण आता करून देते। चला, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, भांडे वगैरे पण स्वच्छ करून झालेले आहेत। तर ह्या महिन्यात आम्हाला ना भरपूर दवाखाना झाला। आता असं वाटते की बस आता रुद्रांसला तर काही नको व्हायला, असं मला नेहमीच वाटते। कारण त्याचं ना औषधी खाण्याचं अजिबात मन नसते, आणि खाल्लं तरी पचवत नाही, उलट्या करून सगळं काढून घेतो। म्हणजे जो जेवलेला असतो तो सुद्धा काढतो, एकतर त्याचं खाण्याचं म्हणजे खाण्यामध्ये चित्तच नाही आहे आम्हाला, त्याच्यामुळे खूप टेन्शन येते त्याला जरा काही झालं तर। एकतर दवाई खाल्ल्या, डॉक्टरकडे जाऊन काही फायदा होत नाही, दवाई खाल्ल्याशिवाय काही फायदा होत नाही, किंवा काही आजार पण जात नाही। पण नेमका हा डॉक्टरकडे जातो, आम्ही नेतो बडजबरीने, पण दवाई खात नाही ना, तिथेच तर प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे असं वाटते की त्याला कधीच काही झालं नाही पाहिजे। आणि भरपूर झालं, आम्हाला पण दवाखाना करावा लागला, मला पण बरं नव्हतं तर मला पण दवाखाना, यांना पण बरं नव्हतं तर यांना, म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला वर्षाची सुरुवातच अशी झाली आमची दवाखान्यापासूनच। चला तर मग असा होता गावापासून इथपर्यंत यायचा प्रवास। इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते। व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका। व्ह्यूज बरेच कमी येतात, कधी कधी असं वाटते की उगाच आपण व्हिडिओ टाकतो, टाईमपास करतो, चॅनल बंद करून द्यावा असं वाटते कधी कधी। माहीत नाही आपण, माहीत नाही कुठे काय होतं, चांगले तर असं मला तरी वाटते चांगलेच असतात, पण माहीत नाही।